श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसे योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीन निद्रा कई भेट सी बाम दला सुभद्रा। वेळीत जागे होऊन योग्य रस्त्याला लागा। महाराज म्हणतात, कोणत्याही कर्माची सुरुवात हेतूपासून म्हणजे वासनेपासून होत असते। जन्म हा देखील वासनेतूनच निर्माण होतो। गंगेचा उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो। त्याचप्रमाणे आपला जन्म वासनेत झाला असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळ असते। याच वेळी आई लहान मुलाला शिकवते, देवा चांगली बुद्धी दे। पुढे या निर्मळ मनावर निरनिराळ्या बऱ्या वाईट वासनांचे पगडे बसू लागतात। गंगेचे पाणी पुढे पुढे वाहत गेल्याने गढूळ होते आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे तुरटी लावतो त्याप्रमाणे वासनेचा गढूळपणा घालविण्यासाठी रामकर्ता ही भावना दृढ करायला हवी। भगवंताच्या नामाची तुरटी फिरवल्याने वासनेचा साका खाली राहून शुद्ध अंतःकरण प्रकट होईल। गेल्या जन्मात मी जी काही पापे केली असतील ती आता भोगतो आहे असे नुसते म्हणून जगण्याचा अर्थ नाही, कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करीत असतो। जर पुढचा जन्म चुकवायचा असेल तर या जन्मीच त्यासाठी कार्य करायला पाहिजे, म्हणजे ती वासनाच नष्ट केली पाहिजे। महाराज पुढे म्हणतात, सत्तावान श्रीमंत वैभववान माणसे सुखी असतात हा नुसता भ्रम आहे। जोपर्यंत यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या सर्व गोष्टी कुचकामाच्या आहेत। आपले प्रापंचिक सुख आहे ते दिसायला वरवर बाळसेदार दिसते, परंतु ती सूज आहे, हे काही खरे बाळसे नाही। म्हणूनच आपल्याला प्रपंचात सुख लागत नाही। आपले वय जसे जसे वाढत जाते तसे तसे आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होते। वासना कमी होण्याऐवजी वाढत जाते आणि तोच पुढच्या जन्माची अधिष्ठाई ठरते। तेव्हा यातून काहीतरी मार्ग वेळेलाच काढणे आवश्यक आहे। हा मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे। संतांनी तो अनेक वेळा दाखवून दिला आहे। त्या मार्गाने फावले राखा। भगवंत पुढला मार्ग दाखवायला उत्सुक आहेत। तुम्ही थोडी तरी गोडी दाखवा, निश्चय दाखवा, तळमळ दाखवा। पुढची जबाबदारी भगवंताकडे आहे। तुम्हाला हे सर्व पटले असे म्हणता, परंतु पटले असूनही करीत नाही बरे। पटले नाही म्हणावे तर का पटले नाही तेही सांगत नाही, याला काय करावे। मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रांपेक्षा जर काही जास्त असेल तर ते म्हणजे चांगले वाईट कळण्याची बुद्धी। तेव्हा तुमच्या बुद्धीला पटूनही जर तुम्ही तसे वागत नसाल किंवा नुसता प्रयत्नही केला नाही तर तो दोष सर्वस्वी तुमचा नव्हे का। म्हणून मला पुन्हा सांगावेसे वाटते की वेळेलाच जागे होऊन योग्य रस्त्याला लागा। भगवंताच्या नामात राहून सर्व कार्य ते करा, हेच माझे शेवटचे सांगणे आहे। महाराज शेवटी म्हणतात, नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ करूया। नाम न सोडता इतर गोष्टी करूया। हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्, हरिओम।